वैद्यकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. उपलब्ध सुविधा: सुसज्ज अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण, अपघात, अस्थिरोग विभाग, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी, मेंदू व मनके विकार, जनरल शस्त्रक्रिया, किडनी विकार, कान नाक घसा तज्ज्ञ, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, केशरोपण, भूलतज्ज्ञ, याचबरोबर एक्सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड स्टोरेज सेंटर, 24 तास मेडिकल आणि ॲम्ब्युलन्स सुविधा. सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधाही उपलब्ध. ठिकाण: लवकरची नगर, नगर मनमाड रोड राहता, जिल्हा अहमदनगर. संपर्क: 75-59-24-31-14. चंपाषष्ठी निमित्त श्री क्षेत्र जेजुरी ते राहता भव्य पायी ज्योतीचं आयोजन राहता शहरातील भगवा चौक मित्रमंडळ व खंडोबा चौक मित्रमंडळ येथील तरुणांनी आयोजन केलं होतं. श्री क्षेत्र जेजुरी ते राहता भव्य पायी ज्योतीचं राहता शहरात सायंकाळी 6 वाजता मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ज्योतीचे आगमन राहता शहरात झाल्यानंतर वीरभद्र मंदिरात आरती करून ज्योत राहता शहरातील खंडोबा देवस्थानकडे नेण्यात आली. दरवर्षीप्रमाणे राहता शहरातील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी निमित्त मोठी गर्दी होत असते. काल हजारो भाविकांनी या ठिकाणी दर्शन करत तरुणांनी या ज्योतीचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, माजी नगरसेविका सुनीता भाविटाक, वीरभद्र देवस्थानचे माजी अध्यक्ष सागर सदाफळ, सुरेश डांगे, उद्योजक सागर भोसले, प्रसाद शिवरकर, तुषार वाबळे आदींनी अनमोल सहकार्य केलं. या पायीज्योत सोहळ्यात राहता शहरातील अनेक तरुण सहभागी झाले होते. यामध्ये वाल्मिक गोसावी, गिरीश वाबळे, राहुल गोरे, संजय शिंदे, भाऊसाहेब राहिन्स, अविनाश मस्के, पप्पू मेचे, अभिषेक कुऱ्हाडे, नितीन चावरे, किरण वीर, साहिल वाघमारे, राहुल टाक, तुषार टाक, अक्षय खोतकर, अजय आव्हाड, राहुल जोगदंड, कृष्णा तुपे, धीरज टाक आदी तरुणांचा सहभाग होता. राहता इथून पायी ज्योत आणली. आज जेजुरी येतो, जेजुरी ते राहता ही भव्य ज्योत आम्ही आज काढली आहे. खंडोबा चौक मित्रमंडळ व भगवा चौक मित्रमंडळ राहता यांच्या वतीने, सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने आज आम्ही ही ज्योत या ठिकाणी आणलेली आहे. ही प्रथा आता इथून पुढे अशीच चालू राहील. व हे जे देवस्थान आहे आमचं खंडोबा मंदिर राहता, खंडोबा चौक एक राहता एक जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी अनेक लोक आज दर्शनासाठी मोठ्या गर्दी झालेली आहे. आणि पूर्वीपासून ही जी लोकांची जी भावना आहे, लोक देवाची या ठिकाणी सेवा करतात. व आता ही पायी ज्योत सोहळा आमचा वर्षोवर्ष चालू राहील. खंडोबा चौक व भगवा चौक होती. आज चंपाषष्ठीनिमित्त अनेक भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी करून दर्शन घेतलं. चंपाषष्ठीनिमित्त सर्व भाविकांना खूप शुभेच्छा.